नमोतस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमोतस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमोतस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। ओके हे पेज नंबर 79 जे आहे त्या 79 पेज नंबरवरती तुम्हाला जो टेबल दिलेला आहे बघा नाम आणि स्वर सर आवाज क्लियर येत नाही आहे मला। हॅलो सर आवाज बरोबर येत सर नाही आहे आवाज सर। क्लियर नाही आहे। हेलो 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 सर आवाज येत नाही आहे बरोबर। अच्छा, ओके ओके इंटरनेटचा हाँ ये तो आवाज प्रॉब्लेम येतो। ओ यस मध्येच डिस्कनेक्ट झाला। आता येतोय ना आवाज? हाँ आता हो येतोय सर सर। हो सर हो सर हो क्लिअर येतोय आवाज व्यवस्थित। हो तर या ठिकाणी जे बुक मध्ये 79 पेज वरती जो चार्ट दिलेला आहे त्या चार पैकी म्हणजे बुद्ध हा जो शब्द जो आहे त्या शब्दाचे तो बुद्ध शब्द अकरांत शब्द आहे आणि त्या अकरांत शब्दाचे आपण हे बघत आहोत, प्रत्यय बघत आहोत, पुल्लिंग। ओके तर त्यानंतर मग आपण मुनी ह्या शब्दाचे प्रत्यय बघणार आहोत कारण तो आहे इकारांत, नंतर दंडी, नंतर भिक्खू आणि सबन्यू आणि नंतर गो, त्यानंतर नपुसकलिंग आपण बघणार आहोत तो शब्द आणि त्यानंतर स्त्रीलिंग। तर यामध्ये महत्वाचा जो आहे पुल्लिंग बुद्ध हा शब्द महत्वाचा आहे। तर याचे प्रत्यय हे सगळ्यात वेगळे आहे आणि त्यानंतर मुनी शब्द जे आहेत त्याचे प्रत्यय जे आहेत
आणि पुढचे मुनीपासून तर पुढचे दंडी भिक्खू सबन्यू यांचे जे प्रत्यय जे आहेत ते वेगळे आहेत, थोड्याफार प्रमाणात वेगळे आहेत, खूप वेगळे आहे असं काही नाही. म्हणजे तुम्हाला खूप लक्षात ठेवावं लागेल किंवा एकदम काय म्हणतात त्याला पाठांतर करावं लागेल अशातला भाग नाही आहे. परंतु त्याचं लक्षात कसं ठेवायचं त्याच्या ट्रिक सुद्धा मी तुम्हाला सांगेल. तर सांगायचा मुद्दा असा की बुद्ध हा शब्द आपल्याला म्हणजे स्टार्ट पासून तर शेवटपर्यंत आपल्याला तो त्याचे प्रत्यय हे उपयोगात येणार आहे. स्टार्ट पासून तर शेवटपर्यंत, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्याचे प्रत्यय आपल्याला उपयोगी येणार आहे. त्यामुळे बुद्ध शब्दाचे जे प्रत्यय जे आहेत ते तुम्हाला पाठ किंवा लक्षातच ठेवावं लागेल. जे काही आहे ते ओ आ अंग ए वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात सांगायचं की बुद्ध शब्दाचे जे बुद्ध शब्द किंवा बुद्ध शब्द जो आहे त्याचे प्रत्यय आहे हा फाउंडेशन आहे, बेस आहे. थोडक्यात आणखी वेगळ्या पद्धतीने सांगायचं की ती जेवण करताना आपलं ताट असतं की नाही, आपलं जे ताट असतं ते ताट म्हटलं तरी चालेल. जर तुमचं ते ताट जे आहे किंवा पत्रावळी जी आहे जर ती चांगली असली भक्कम असली तर त्या ताटामध्ये जे काही नंतर व्यंजन येणार आहे किंवा सूप येणार आहेत म्हणजे वेगवेगळे छान शब्द येणार आहेत किंवा प्रत्यय येणार आहेत तर त्या ठिकाणी ते व्यवस्थित राहिले पाहिजे. जर तुमची पत्रावळी किंवा ताट जर दळमळीत असेल तर सगळं ते काय होईल वाहून जाईल किंवा तुम्हाला व्यवस्थित त्याचं काय म्हणतात त्याला आहार करता येणार नाही म्हणजे खाता येणार नाही ग्रहण करता येणार नाही. म्हणून बुद्ध शब्दाचे जे काही म्हणजे आपलं प्रत्यय जे आहे बुद्ध शब्द जो आहे हा बेसिक आहे तो तुम्हाला पुढे भविष्यामध्ये शेवटपर्यंत त्याचा उपयोग होईल. त्यानंतर खालीच्या रकान्यामध्ये बघा विभक्तीचे प्रकार अर्थ व उपयोग दिलेला आहे. विभक्तीचे प्रकार अर्थ व उपयोग तर त्यामध्ये प्रकार जो आहे प्रथमा विभक्ती तर सप्तमी विभक्ती नंतर वाक्यातील स्थान जे आहे ते पण दिलेलं आहे अर्थ आहे तो पण दिलेला आहे. तर हे तीन जे आहेत कॉलम ते आपण बऱ्यापैकी बघितलेले आहेत बऱ्यापैकी त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. परंतु चौथा जो आहे कॉलम उपयोग तर तो उपयोग जो आहे तो उपयोग प्रथमा विभक्ती जर वापरायची असेल तर भाषांतर करताना मराठी शब्दाला ने वापरावा लागेल किंवा द्वितीय विभक्ती असेल तर मराठी भाषांतर करताना त्याचा अर्थ काय होतो स ला ना असा अर्थ होतो. तृतीय विभक्ती जर असेल तर भाषांतर करताना च्या द्वारे च्या मार्फत अशा प्रकारे त्याचा तुम्हाला अर्थ काढावा लागेल. किंवा चतुर्थी विभक्ती जी आहे त्याचा उपयोग च्यासाठी च्याकरिता असा केला जातो. किंवा पंचमी विभक्ती मी तुम्हाला सांगितली च्या पासून. नंतर छठी विभक्ती आहे चा ची चे म्हणजेच काय बालकाचे बालकाची किंवा बालकाचे असे त्याचा अर्थ आपण बघूच आपण उदाहरण. त्यानंतर सप्तमी विभक्ती जी आहे त्याचा मराठीतनं उपयोग जो आहे च्यावर च्या खाली च्या आत आणि च्या बाहेर. तर हे जो हा जो टेबल जो आहे आणि त्याचा उपयोग जो आहे शेवटचा तो तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे लक्षात ठेवावं लागेल तरच तुमचे मराठीतून भाषांतर करताना म्हणजे पाली वाक्याचं मराठीतून भाषांतर करताना तुम्ही योग्य त्या पठ विभक्तीच्या क्रमांकानुसार म्हणजे पठमा ते सप्तमीनुसार त्याचं तुम्ही योग्य भाषांतर करू शकाल. म्हणून हा जो टेबल जो आहे हा तुम्ही जास्तीत जास्त व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर मागच्या वेळेस आपण द्वितीया सॉरी पंचमी विभक्ती आपण बघितलेली. पंचमी विभक्ती आपण जस्ट सुरू केली होती का सर? चतुर्थी विभक्ती चतुर्थी चालू केली होती है ना. पंचमी विभक्ती पण आपण बघितलं स्मा मा तुम्हाला पंचमी बघितली सर. हा सर पंचमी जस्ट चालू केली होती. तुम्हाला मी दोन तीन उदाहरणं पण दिलेले म्हणजे
प्रथमा विभक्ती पासून तर पंचमी विभक्तीचे तुम्हाला मी उदाहरण दोन का तीन उदाहरण दिले तुम्हाला आणि शिकवले सुद्धा. हो तीन उदाहरण दिले होते सर. तीन हा तीन उदाहरण दिले होते. तर आपण आता पंचमीचा थोडक्यात आणखी थोडा रिव्ह्यू घेऊ आपण, काही हरकत नाही. तर पंचमी विभक्तीमध्ये एक वचनामध्ये जे प्रत्यय आहेत ते काय आहे, स्मा आणि मा आणि आ सुद्धा आहे. आ म्हणजे तीन प्रत्यय आहेत, काही ठिकाणी दोन असतात, काही ठिकाणी एकच असतो, काही ठिकाणी तीन असतात, चार असतात, कधी कधी पाचही असतात. तर हे प्रत्यय एवढे असे म्हणजे वेगवेगळे का असतात त्याचे मागचं एक कारण आहे, ते तुम्हाला सांगेल मी नंतर. परंतु ह्या प्रत्येक दोन असले तीन असले तरी त्या प्रत्येक प्रत्ययाचा अर्थ एकच असतो आणि त्यापैकी एक जरी वापरला तरीही काही प्रॉब्लेम नसतो, म्हणजे त्याचा अर्थ सुद्धा काय असतो, एकच असतो, सारखाच असतो. म्हणून पंचमी विभक्तीमध्ये जे प्रत्यय जे आहेत एक वचनामध्ये ते आ, स्मा आणि मा, आणि अनेक वचनामध्ये आहे ए भी आणि ए ही ए भी. तर तुम्हाला मी त्याचे उदाहरण दिलं होतं, आणखी एक दोन उदाहरण देतो. कस्सको खेतस्मा, खेतस्मा कस्सको खेतस्मा गेहन गेहन गच्छती. जर याच्यामध्ये काय आता कस्सको लिहून घ्या, वाक्य लिहून घ्या तुम्ही. कस्सको खेतस्मा किंवा मा म्हटलं तरी चालेल, कस्सको खेतस्मा गेहन गेहन गच्छती. त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे गच्छती तर कर्ता मिळतो, कुठे गच्छती तर कर्मही मिळतं, आणि या ठिकाणी स्मा हा प्रत्यय खेत शब्दाला लागलेला म्हणजे शेत, खेत म्हणजे काय शेत, तर खेत शब्दाला स्मा हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणून त्या खेतस्म ह्या पूर्ण शब्दाचा अर्थ असतो शेतापासून किंवा शेतातून, असा त्याचा पूर्ण अर्थ होतो. मी तुम्हाला मागे सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी पंचमीचा उपयोग च्या पासून एखादी वस्तू किंवा व्यक्ती दूर जात असेल तर त्या ठिकाणी पंचमी विभक्ती वापरली जाते. आणि पंचमी विभक्ती वापरली जाते म्हणजेच काय, पंचमी विभक्तीचे प्रत्यय आ, स्मा आणि मा किंवा एही एही बी हे प्रत्यय त्या शब्दाला जोडले जातात. आता हे पंचमीचे प्रत्यय जे आहेत ते इथे कोणत्या शब्दाला जोडले गेलेत, खेत शब्दाला जोडले गेलेत. म्हणून त्याचाच अर्थ काय झाला, शेतापासून किंवा शेतातून. कुठे जातो, घरी जातो. गेह म्हणजे काय, घर. आणि गच्छती म्हणजेच काय, शेतकरी शेतातून घरी जातो. ओके, ही पंचमी विभक्ती झाली. आणखी दुसरं उदाहरण तुम्हाला देता येईल, सकुनो सकुनो रुखस्मा आकाशे उड्डेती. सकुनो लिहून घ्या दुसरं पण वाक्य, सकुनो. सर हे काल दिलं होतं काल, फक्त त्याच्यामध्ये आकाश शब्द गाडला होता आपण सर, त्याच्यात कर्म नव्हतं, फक्त सुकोण रुकस्मा आकाश एवढं, आकाश घेतला नव्हता त्याच्यामध्ये. बरं होत आकाशे होत ना, सुकोण रुकस्मा आकाशे उडेती. नाही उदाहरण दुसरं, बालको बालको लिहून घ्या, बालको विहारस्मा विहारस्मा गामं गामं गच्छति गामं गच्छति. इथे काय झालं आता बघा,
बालको विहार स्मा आपण पंचमी विभक्ती शिकतोय तर म्हणून आपल्याला इथे स्मा प्रत्यय दिसतोय तर याचा अर्थ काय झाला की विहारला स्मा हा प्रत्यय लागलाय म्हणजेच काय विहार स्मा ही पंचमी विभक्ती झाली आणि त्याचाच अर्थ काय आहे च्या पासून म्हणजे विहारापासून ओके बालक विहारापासून का मग द्वितीय विभक्ती एकवचन म्हणजे गावाला आणि क्रियापद काय आहे गच्छती म्हणजे जातो म्हणजे मुलगा विहारापासून किंवा विहारातून गावाला जातो. तुम्ही जर बघितला तर या ठिकाणी पंचमीला आ स्मा आणि मा हे तीन एक वचनातले प्रत्यय लागलेले आहेत आणि अनेक वचनामध्ये ए ही ए बी. तुम्ही जर पंचशिलाचा जर तुम्ही अभ्यास केला बरं का पंचशिलाचा जर अभ्यास केला म्हणजे पानाती पाता पासून तर काय तुरा मेरे मज्ज पमाद ठाणा ह्या पाचही शब्द वाक्य जे आहेत हे सगळे पंचमीमध्ये आहेत हे सगळे पंचमीमध्ये आहेत आणि प्रत्येकाला कोणता प्रत्यय लागलेला आहे आ प्रत्यय लागलाय पंचमीचा एक वचनातील आ प्रत्यय लागलेला आहे. आपण नेहमी पंचशील म्हणतो पण त्याच्यात आपण व्याकरण कधीच बघितलेलं नसेल परंतु मी तुम्हाला सांगतो की पंचशिलामध्ये जे शब्द वापरले गेलेले आहेत की ज्याच्या पासून त्या शब्दाला आ प्रत्यय लागलेला आहे. उदाहरणार्थ पहिलं उदाहरण पानाती पाता बघा पानाती पात अधिक आ पंचमी पंचमी मधला आ लागलेला आहे बघा तर आ पानाती पात पासून त्याचा अर्थ काय झाला पानाती पात पासून म्हणजे प्राणी हिंसे पासून काय करायचंय वे रमणी म्हणजे मी त्यामध्ये रमणारा नाही किंवा रमणार नाही किंवा मी त्यामध्ये रथ होणार नाही असा खरा त्याचा अर्थ आहे वे रमणी रम अधिकणी हा तद्दी शब्द तयार होतो त्याचं आता बरंच व्याकरण आहे परंतु पंचमीच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला हे उदाहरण देतोय पानाती पाता पानाती पात अधिक आ पानाती पाता हे पंचमी झालं म्हणजेच काय प्राणी हिंसे पासून. दुसरं वाक्य काय आहे अदिन्ना दाना बघा अदिन्ना दाना म्हणजे न दिलेले घेण्यापासून न दिलेले घेण्यापासून मी काय रमराण होणार नाही किंवा त्यापासून मी अलिप्त राहील किंवा मी त्यामध्ये रमणार नाही असा अर्थ होतो त्याचा ओके. तिसरा सील काय आहे सांगते कोणाला तिसरा सील कामेसु मिच्छाचारा कामेसु मिच्छाचारा. आता इथे बघा मिच्छाचारा तर इथे मिच्छाचार चर जे आहे त्याला आ प्रत्यय लागला कामेसु मिच्छाचारा वे रमणी इथे पण पंचमी विभक्ती आलेली आहे बघा. नंतर पुढे मुसावादा बघा मुसा मुसावाद म्हणजेच काय खोटे बोलणे मुसावाद अधिक आ पंचमी विभक्ती आली बघा म्हणजे खोटे बोलण्यापासून. नंतर लगेच सगळ्यात शेवटी सुरा मेरय मज्ज हे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या दारू आहेत म्हणजे मद्यपान आहेत सुरा मेरय मज्ज आणि पमाद हे याच्या पासून म्हणजे पमाद ठाणा. आता ठाण जो शब्द आहे म्हणजे स्थान ठाण म्हणजेच काय स्थान म्हणजे ह्या स्थानांपासून ह्या स्थानांपासून मी काय अलिप्त राहील किंवा मी यामध्ये रमणार नाही अशा पद्धतीने ही सगळी जी पंचशील जी आहे ते पंचमीमध्ये लिहिली गेलेली आहे बघा पंचशील आणि पंचमीमध्ये कसा कोइन्सिडंट झाला बघा तो.
पंचमी मधले वाक्य जे तुम्हाला जे आहे ते आता ओळखण्यास काही अडचण येणार नाही. त्याच पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये अनेक वचनामध्ये पण करू शकता हे वाक्य. आता मी तुम्हाला मागे एक वाक्य सांगितलं, बालको विहारस्मा गेहं गच्छति. तर या ठिकाणी हे वाक्य तुम्ही अनेक वचनामध्ये करायचंय. समजा म्हणजे पंचमीतला तुम्हाला काय करायचंय, अनेक वचनातला एही आणि एभी हे तुम्हाला जोडायचे. तर ते कोणाला जोडायचे, विहारस जे आहे शब्द त्याला तुम्हाला जोडायचे. म्हणजे बालको विहारेही किंवा विहारेभी काय अनेक वचनामध्ये करायचं ना आपल्याला. बालको विहारेही किंवा विहारेभी गामं गच्छती. आता इथे आपण कर्ता आणि क्रियापद हे आपण काय केलंय, ऍज इट इज ठेवलेलं आहे. इवन कर्म सुद्धा आपण एक वचनीच ठेवलेला आहे. फक्त बदल कुठे केलेला आहे, आपण पंचमीच्या शब्दामध्ये बदल केला आहे. इथे एक वचनातला विहारस्मा च्या ऐवजी आपण विहारेही किंवा विहारेभी असं म्हटलेलं आहे. तर मग काय झालं, अनेक वचनामध्ये करताना विहारेही विहारेभी म्हणजेच काय, विहारांपासून म्हणजे एक नाही अनेक विहारांपासून. म्हणजे तो मुलगा अनेक विहार असा फिरला असेल आणि त्यांच्यापासून आता तो कुठे जातो, आपल्या घरी जातो, घराला जातो. घर पण काय एकच आहे, घरी जातो. म्हणजेच त्या पूर्ण वाक्याचं अर्थ काय होईल, आपलं भाषांतर काय होईल, मुलगा अनेक विहारांपासून घरी जातो. हेच वाक्य पूर्ण तुम्हाला जर अनेक वचनामध्ये करायचं असेल तर तेही फार सोपं आहे. प्रथमा विभक्ती एक वचन बालको आहे, अनेक वचन काय होणार, बालका बालका बालका. हा नंतर विहार विहारस्मा एक वचन आहे, अनेक वचन करा, विहारेही विहारेही. नंतर गामं जो आहे द्वितीय विभक्ती एक वचन आहे, तर गामे अनेक वचनामध्ये गामे होईल जोडला जाईल. आणि क्रियापद जसं करता अनेक वचनात आहे, मग क्रियापद पण आपल्याला अनेक वचनामध्ये करता येईल. तर ते काय होईल, गच्छंती गच्छंती. हा गच्छंती हा म्हणजे बालका विहारे ही के हे गच्छंती. मग आता याच ट्रान्सलेशन कसं करायचं, ट्रान्सलेशन आता याचं वेगळं होईल. नेहमीच्या पद्धतीने एक एक शब्द पकडायचा व्यवस्थित, त्याला ऑपरेशन टेबलवर ठेवायचं किंवा रिंगणात पकडायचं आणि मग त्याचा प्रत्ययानुसार. मी तुम्हाला गाडीचं उदाहरण दिलं ट्रेनचं, की शब्द सापडला पालीचा किंवा वाक्यामधला शब्द उचलला की आधी त्याच्या मागे काय लावलेलं आहे ते बघायचं. हा मागे कोणते प्रत्यय लावलेले ते बघायचं. त्या प्रत्ययावरनं मग आपल्याला पाली भाषा सगळी कळते. ज्याचे प्रत्येक पाठ ज्याला माहीत आहे सगळे प्रत्येक कुठले काय ते, तो अगदी चुटकीसरशी तो सांगतो की हा शब्द ह्या विभक्तीमध्ये, हा शब्द प्रथम पुरुष मध्ये, हा शब्द तद्धित आहे, हा शब्द समास आहे, याची संधी झालेली वगैरे वगैरे सगळं अगदी ऑन द टिप ऑफ द टंग त्याच्या व्याकरण राहू शकतो. म्हणून प्रत्येक तुम्ही लक्षात ठेवा किंवा पाठ करा. तर ह्या वाक्यामध्ये काय झालं, सगळे शब्द जे आहेत ते अनेक वचनाचे प्रत्यय लागलेले, म्हणून अनेक बालक अनेक विहारापासून अनेक घरांना जातात असं त्याचं हे होऊ शकतं, म्हणजे भाषांतर होत. आली का पंचमी व्यक्ती तुमच्या लक्षात आली कशासाठी वापरायची ती? हो सर हो सर. हा म्हणजे मुख्य उद्देश पंचमीचा हा आहे. त्यानंतर मग पंचमीचे बरेचसे आणखी पण उपयोग आहेत, म्हणजे गुण वगैरे दर्शवण्यासाठी आहेत, नंतर कारण पण दाखवण्यासाठी, म्हणजे कॉज म्हणतो ना आपण, परंतु ते ॲडव्हान्स ग्रामरमध्ये जातात आणि त्याचे उदाहरणं पण ते जरा वेगवेगळे आहेत. तर आपल्याला बेसिकसाठी फक्त
पंचमी विभक्तीचा अर्थ विचारला तर सांगायचं च्या पासून संपलायचं, त्याचे उदाहरण आपण बघितलेले. आता पुढची जी विभक्ती जी आहे छठी विभक्ती, तुमच्या पुस्तकामध्ये बघा तुम्ही, तर वस्तूचा वस्तूशी किंवा व्यक्तीचा व्यक्तीशी संबंध दर्शवण्यासाठी छठी विभक्तीचा उपयोग होतो असं या ठिकाणी म्हटलेले आहे. काय पान नंबर किती? 79 नाही सॉरी 81 81 छठी विभक्ती उपयोग होतो किंवा छठी विभक्तीच्या प्रत्ययाचा उपयोग केला जातो. त्यानंतर छठी विभक्ती कशासाठी? मालकी हक्क दर्शवण्यासाठी पण छठी विभक्ती. म्हणजे आपण इंग्रजी म्हणून आय हॅव पेन किंवा आय हॅव माय व्हेइकल, आय हॅव या अर्थाने छठी विभक्ती वापरली जाते. म्हणजे मालकी हक्क पजेशन, पजेशन लिहून घ्या, मालकी हक्क दर्शवण्यासाठी सुद्धा वापरली जाते. आता उपयोग जे आहेत हे महत्वाचे आहेत, कारण याचा साठी छठी विभक्ती मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते. परंतु ॲडव्हान्स ग्रामरमध्ये जर तुम्ही गेलात तर एखाद्या वस्तूंमधून किंवा एखाद्या ग्रुपमधून जे काही चांगलं जे आहे ते जर दर्शवायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा छठी विभक्ती वापरली जाते. म्हणजे अनेक 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 लोकांमधून अनेक वस्तूंमधून त्यातली आणखी काही जी काही चांगली गोष्ट असेल तर ती दर्शवायची असेल तरी छठी विभक्ती वापरतात हे ॲडव्हान्स ग्रामरमधील. परंतु तुम्हाला मी हे सांगून ठेवतो किंवा अनादर जो आहे एखाद्याचा अनादर करायचा असेल तर त्याला पण छठी विभक्ती जोडली जाते. त्यानंतर जाती गुण किंवा क्रिया याच्यामध्ये जर एखादी आपल्याला एखादी गोष्ट व्यक्ती ती संबंधित चांगली आहे हे पण दर्शवण्यासाठी आपण छठी विभक्ती वापरतो. मेन दोन जे आहेत उपयोग ते तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, एक म्हणजे संबंध रिलेशनशिप आणि दुसरा मालकी हक्क दर्शवणे. आणि तिसरा माहितीसाठी तुम्हाला मी सांगतो की आपण नेहमी म्हणतो काय दानानं सर्व दानानं वगैरे म्हणतो ना आपण, तर या ठिकाणी बघा छठी विभक्ती वापरलेली आहे. दानानं सब्ब दानानं धम्म दानं सेठं, म्हणजे दानांमध्ये जे काही दान जे आहे ते धम्मदान जे आहे ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. इथे दानानंला छठी विभक्ती लागलेली आहे, दान अधिक आनंद. एक ते आपलं एक पद आहे धम्मपद आहे ना, एक आठवत का कोणाला धम्मपद? सगळ्या दानांमध्ये धम्मदान जे आहे ते काय आहे श्रेष्ठ आहे. आणखी परत आहे ना दुसरं अन्नदानाचं पण आहे, कपडा दान आहे, या अशा वेगवेगळ्या दानांनी तुम्हाला कोणकोणचे फल मिळतात ते सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितले. तुम्हाला बला सर आवाज आवाज नाही बघा
हाँ ते नेटवर्क प्रॉब्लेम आला होता. आता येतो आवाज? हो सर. हाँ आता येतोय आवाज, येतोय आवाज, येतोय. हॅलो हॅलो. थोडसा नेटवर्कचा इश्यू होतोय. नेटवर्क जाते येते जाते येते असं होतंय. तर छठी विभक्ती जी आहे त्याचे उदाहरण पण आपल्या भूकमध्ये मनुष्य रामस्य मनुष्य हे उदाहरण बघण्याच्या. सर आवाज गेला होता मध्ये तुमचा. हॅलो. आवाज येत नाही सर बरोबर. प्रत्येक काय आहे ते असं छठी विभक्तीच्या अहो नेटवर्कचा इश्यू आहे. सगळ्यांनाच तो प्रॉब्लेम येत होते का आज? कारण मला सुद्धा येतोय. तर तुमच्याकडचं पण नेटवर्क एखाद्या वेळेस कमी जास्त होत असेल. नाही सर इथे व्यवस्थित आहेत. तुमच्याकडून ब्रेक होतो सगळ्यांना नाही येणार नंतर. आवाज कट होतोय सर. आवाज कट होतोय. सर तुम्ही लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा. अजून आता येत नाही माझा आवाज स्पष्टपणे. अजून अडकून आवाज स्पष्ट येतोय का नाही? आवाज येतो आहे सर. प्रॉब्लेम असावा. हा 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 नाही मध्ये थोडा कट झाला होता. मी बघितलं नेट गेला होता आणि परत लगेच जाईल त्यामुळे मग तो मध्ये गॅप गेला असेल थोडा. तर आता येतो ना व्यवस्थित? हो सर आता येतोय. अर्धा एक मिनिट येत नव्हता सर अजिबात. तुमचा हा जो प्रश्न आहे ना. हा ठीक आहे मी ते रिपीट करतो. हा मी रिपीट करतो. हो सर प्लीज. तर छठी विभक्ती जी आहे, हा छठी विभक्तीचे आपण आधी प्रत्यय बघूया. त्याचा उपयोग कुठे करायचा ते आधी बघितला आपण. छठी विभक्तीचा उपयोग कुठे करायचा ते बघितला. त्यानंतर छठी विभक्तीचे जे प्रत्यय जे आहेत ते प्रत्यय आपण आता बघूया. तर एक वचनामध्ये छठी विभक्तीचा जो प्रत्यय जो आहे तो आहे स. म्हणजे अर्धा स त्याला पूर्ण स असा त्याचा प्रत्यय आहे छठी विभक्तीचा. आणि अनेक वचनामध्ये आनंद हा प्रत्यय आहे. म्हणजेच काय? स आणि आनंद हे छठी विभक्तीचे एक वचनातील आणि अनेक वचनातील प्रत्यय आहेत. म्हणजेच काय? की हे प्रत्यय ज्या शब्दाला जोडले असतील म्हणजे अकारांत जोडले असतील तो शब्द काय छठी विभक्तीमध्ये राहील. आणि मग त्याचा अर्थ काय होईल? चा ची चे. म्हणजेच काय? त्याचा त्याची त्याचे अशा पद्धतीने त्याचा अर्थ होईल. आता वाक्याचं मी तुम्हाला जर उदाहरण दिलं गामस्व मनुष्य म्हणजेच काय? गाम म्हणजे काय? गाव. त्याला डबल स जोडला छठी विभक्तीचा प्रत्यय. म्हणजेच त्याचा अर्थ काय झाला? छठी विभक्तीचा अर्थ काय आहे? चा ची चे म्हणजे संबंध आहे की नाही. म्हणजेच काय? गावचा माणूस. मनुष्य म्हणजे काय? माणूस. गावचा माणूस. दुसरं उदाहरण तुम्हाला देता येईल भूपालस्य भूपालस्य पुत्तो. म्हणजे काय? राजा. त्याला डबल स एक वचनातला छठीचा प्रत्यय जोडलेला आहे म्हणून त्याचा अर्थ काय झाला? छठीचा अर्थ काय? चाचीचे. म्हणजेच काय? राजाचा पुत्र. पुत्र म्हणजे काय? पुत्र. राजाचा पुत्र. दुसरा कस
बालकानं पोथकं म्हणजेच काय बालक इथे शब्द त्याला आनंद प्रत्यय जोडला छट्टीचा म्हणून त्याचा अर्थ काय झाला बालकांचा बालकांची पुस्तक पुस्तक आता अनेक मुलांचे बालक बालकांचे अनेक वचनामध्ये आहे हा हा आणि बालकांचे अनेक पुस्तक असं म्हणायचं असेल तर काय होईल बालकानं पुस्तकानी तो नपुसकलिंग शब्द आहे तो पुढे बघूया आपण तो नंतर आपण बघूया अशा प्रकारे छठी विभक्ती जी आहे ते ही तर आपले जे संबंध आहे साचीचे रिलेशनशिप ते दर्शवण्यासाठी आपल्या हे होतात म्हणजे आपण ते वापरतो आता इथे बालकानं पोथकं असं जर म्हटलं तर इथे रिलेशनशिप नाही इथे मालकी हक्क आहे पोजेशन म्हणजे हे पुस्तक कोणाचं आहे तर त्या मुलांचं पुस्तक आहे असं आपण म्हणू किंवा उदाहरण दुसरं आपण असं घेऊ शकतो अमितस्य गेहं म्हणजेच काय अमितचे काय घर असं त्याचा अर्थ आणखी दुसरा बरेचसे असे मालकी हक्काचे जे हे जे आहे उदाहरण आहे ते या ठिकाणी आपण घेतले म्हणजे आणि संबंध म्हणजेच काय भूपालस्य पुत्र म्हणजे राजाचा पुत्र ब्राह्मणस्य खेत म्हणजे काय ब्राह्मणाचे खेत शेत किंवा शेतकऱ्याचे शेत चाचीचे तर अशा प्रकारे छट्टीचा उपयोग केला जातो तर मी तुम्हाला तुमच्या बुक मध्ये छट्टी विभक्तीचे उदाहरण दिलेले आहे बघा पेज नंबर 84 वर जा 84 पेज नंबर 84 हे मी तुम्हाला नंतर फळ्यावर पण एक सारांश रूपाने मी तुम्हाला शेवटी सगळं सांगणार आहे पण आता थेअरी तुम्ही नीट व्यवस्थित लक्षात घ्या पेज नंबर 84 वरती छट्टी विभक्तीमधील वाक्य असं दिलेलं आहे बघा छट्टीतील वाक्य पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी मी अगदी जातीने सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत फक्त तुम्ही ते जर नीट व्यवस्थित असला तर तुम्हाला खूप फायदा होईल तर पहिलं काय आहे अमच्चो गोपालस्य खगेन सप्तम हनती अमच्चो गोपालस्य खगेन आहे नंतर प्रश्न विचारला तर भूपा आपला अमच्चो म्हणजे हा कर्ता झाला कारण तो मारण्याची क्रिया करतोय आणि कोणाला मारतोय तर सप्पंग हे कर्म झालं आणि राहिले आता दोन शब्द भूपालस्य आणि खगेन तर त्याच्यामध्ये आपण आता छट्टी विभक्ती शिकतो आहोत म्हणून मग भूपालस्य अर्थ काय होईल छट्टी विभक्तीचा अर्थ काय होतो चाचीचे भूपाल म्हणजे काय राजा म्हणजेच काय होईल राजाचा किंवा राजाचे आणि पुढचा शब्द जो आहे खग्गेन खग्ग म्हणजे काय खडम ते तलवारीसारखं असतं ना मोठा बहुधा ते राक्षसांकडे असत तर खग्गेन म्हणजे काय मोठी तलवार किंवा खडग म्हणतो आपण त्याला ते तर याचा अर्थ काय झाला अमच्चो गोपालस्य खग्गेन सप्तम हनती म्हणजेच काय मंत्री राजाच्या खडग्याने राजाच्या खडग्याने सापाला मार सप्प म्हणजे साप
सापाला मारतो. काही काही याच्यामध्ये काही अडचण आहे, अगदी सोपं आहे. स डबल स दिसला आणि छठी विभक्ती आहे. छठी विभक्तीचा अर्थ आहे चाचीचे, म्हणजे त्याचा त्याची जे काही असेल. त्यानंतर बघा दुसरं वाक्य जे आहे, वाणी जानंग असा कस कस गामंग धावंती. आता याच्यामध्ये बघा जे शब्द दिले त्याचं ग्रामर बघायचं आणि शब्द कुठायचं मागे बघायचं. गार्ड जो असतो ना, गाडीचा गार्ड, त्याला वेटेज द्यायचं. तर प्रत्येक शब्दाच्या मागे काही ना काही, प्रत्येक शब्दाच्या पालीमध्ये प्रत्यय असतोच, सफिक्स असतेच. त्याच्याशिवाय पालीमध्ये त्या शब्दाचा अर्थबोधच होत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक शब्दाला स्वतंत्र घेऊन त्याचे प्रत्यय बघायचे, त्याचा अर्थ बघायचा, मग ट्रान्सलेशन करायचं. आता इथे बघा सुरुवातीला काय बघायचं आपल्याला, क्रिया धावंती, ओके, म्हणजे धावतात. आता कोण धावतात, कोण धावतात इथे सांगा बरं, करता कोण येईल? असा करता. इथे असा म्हणजे काय, घोडे. अस घोडे, घोडा. अस म्हणजे हा घोडा. तर इथे कोण आहे करता? वाणी जानन असा. वाणी जानन याचा अर्थ काय झाला? इथे मूळ शब्द आहे वाणिज, त्याला आनंद प्रत्यय लागलेला आहे, छठी विभक्ती. तर त्या शब्दाचा अर्थ काय झाला? व्यापारांची. जाची म्हणते घोडे असं आहे ना, असं व्यापारांचे येणार ना, व्यापारांचे व्यापारांचे अनेक व्यापारांचे एक घोडे, एक व्यापारी नाही, अनेक व्यापारांचे घोडे, व्यापारांचे घोडे अनेक वचनामध्ये. हा अस म्हणजे घोडा आणि असा म्हणजे घोडे, अनेक घोडे. आ प्रत्यय लागलाय बघा त्याला, प्रथमा विभक्ती सर, अनेक म्हणजे अनेक व्यापारांचे घोडे. बरोबर, अनेक व्यापारांचे घोडे काय करतात? कस कस गामं धावंती, म्हणजे काय? शेतकऱ्याच्या भक्ती आहे. कोणता शब्द छठी विभक्ती म्हटला यामध्ये? कस कस हा शब्द छठी मध्ये. हा म्हणजे शेतकऱ्याच्या गावाला, शेतकऱ्याच्या गावाला कस कस हा शब्द काय, छठी मध्ये आहे. त्यानंतर वाणी जानन हा शब्द सुद्धा काय, छठी विभक्ती मध्ये आहे. म्हणजे एकाच वाक्यामध्ये दोन वेळा छठी विभक्ती आलेली आहे. म्हणजे अनेक व्यापाऱ्यांचे घोडे शेतकऱ्याच्या, च्या वाला बघ, चाचीचे म्हणतो ना मी, छठी विभक्तीचा चाचीचे, शेतकऱ्याच्या गावाला गामंग द्वितीय विभक्ती, ला स ला ना, धावंती मूळ शब्द धाव, अंती प्रत्यय वर्तमान काळ, अनेकवचन. अशा पद्धतीने हे दुसरं वाक्य आहे. त्यानंतर आहे याचको अमच्छस साटकं इच्छती. याचको अमच्छस साटकं इच्छती. त्याच व्याकरण कोण सांगत? व्याकरण कोण सांगत याच? कैलास आहिरे. मी सांगू? कैलास आहिरे आहेत का? भिकारी कैलास आहिरे. आहिरे साहेब आहेत का?
मी विचारल्यानंतर जो उत्तर देत नाही म्हणजे याचा अर्थ ते मोबाईलच्या समोर नाही, म्हणजे ते क्लास अटेंड नावाला करतायत आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. माधुरी जाधव आहे का? आहे सर. माधुरी जाधव आहे सर, बोला. आहे सर. हा आहे. बर बर. हो मी तीन चार दिवस होते सर. हो सर. को अमुचस साटकम इच्छति. सर तब्येत ठीक आहे? त्याच्यामध्ये इच्छा आहे. आज ताप थोडा कमी आहे सर, पण आहे आहे ताप आहे. सांगते सर. इच्छित क्रियापद आहे सर यातला. सर सांगते मी. सर सांगते. सर सर सांगते मी. सांगा सांगा सांगा. म्हटलं तब्येत ठीक नाही तर तुम्हाला आराम द्या. सांगा. आलं पाहिजे मला चुकलं. सर या वाक्यामध्ये इच्छितो हे क्रियापद आहे. हे क्रियापद आहे इच्छितो. आणि क्रियापदाला आपण विचारतोय ह्याचा कर्ता कोण आहे, तर याचक ह्यातला कर्ता नाही आहे सर. आवाज येत नाही व्यवस्थित. आवाज कळत नाही. इच्छिती इच्छिती सर त्याला ती प्रत्यय लागलाय. नाही आवाज येत. हॅलो सर. सर तुमचा नेटवर्क हा मी बोलतीये सर. जाधव मॅडम आवाज येत नाही तुमचा. थोड्या वेळाने मी विचारतो. हा आवाज येत नाही तुम्हाला, नंतर विचारतो मी. हो चालेल सर. हॅलो. हा वसईकर. वसईकर मॅडम आहेत का? बर. वानखेडे साहेब. प्रभाकर वानखेडे. प्रभाकर वानखेडे पण नाही. शेंडे साहेब तुम्ही असून सुद्धा बोलत नाही का? तुम्हाला ह्या वाक्याचं व्याकरण सांगताना अडचण येणार म्हणून बोलत नाही कोणी. सोपं आहे ते. शेंडे साहेब तुम्ही सांगू शकता? त्यामध्ये कर्ता कर्म आणि छठी विभक्ती आहे फक्त. बस सर मी प्रयत्न करू का? क्रियापद. सर मी प्रयत्न करू का? हॅलो. सर मी सांगू सांगते ना सर. मला माहिती. तुम्ही सर. सर मी प्रयत्न करू का? मी सांगू सर. आवाज येत नाही म्हणून मी तुमचं काहीच करत. बरं सांगा जाधव मॅडम सांगा. सर याचक याचक अमचस सातक सातक नाही आहे. सावर इच्छित 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 हे क्रियापद आहे सर. आणि याचक याचक हा याचक हा करता आहे सर. याचक याचक मूळ शब्द याचक त्याला ओ प्रत्यय लागलाय. ओ प्रत्यय लागलाय सर ह्याला याचकाला. याचको याचक प्लस ओ याचको. आणि अमचस्स म्हणजे मंत्र. अमचस्स साटक म्हणजे इच्छिती हे एक क्रियापद आहे. याचक हा करता आहे. साटक हे कर्म आहे. आणि अमचस्स हे क्रिया हे पण कर्मच आहे ना सर.
अमचस्सपणे छठी विभक्ति है तो साटंकन म्हणजे कपड़े हेलो सर हेलो हेलो सर ना आवाज जात नाही बरोबर आवाज बहुतेक जात नाही जात आवाज आला नाही सर नेट आम्हाला येतोय आवाज कदाचित सरांकडे नेटवर्क नीट नाही म्हणून सरांपर्यंत आवाज पोहोचत नाही हो सरांपर्यंत पोहोचत नाही सर माझा आवाज पण थोडा येत नाही मोठा नाही आवाज येतोय आवाज येतोय सरांपर्यंत जात नाही होत येतोय येतोय आवाज आता मगाशी येत नव्हता तुमचा आवाज क्लिअर आता हा आता व्यवस्थित तुम्ही सांगितलंय काही प्रॉब्लेम नाही पुढचं वाक्य घेऊया आपण पुढचं वाक्य जे आहे तुमच्या बुक मध्ये बघा पेज नंबर 84 ला छठी विभक्तीतील वाक्य वेजस्स सुनको वेजस्स सुनको आचार्यस्स सोपनम्मा सोपनम्मा सोपन सोपनम्मा पतती काय वेजस्सु नको वेजस्सु नको आचार्यस्स सोपान मा पतती या ठिकाणी सोपान काय सोसू नकोचा अर्थ होतो सू नकोचा नंतर वेजस्स वेज 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 म्हणजे काय वैद्य 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 नंतर आचार्य म्हणजे शिक्षक तर इथे छटपक्तीतील कोणते शब्द आहेत छठी विभक्तीचे प्रत्यय लागलेले कोणते शब्द आहेत शब्द आहे आणि सोपनम्मा काय झाला छठी विभक्ती विचारतो मी वेजस्स म्हणजेच काय वैद्याचा तू नको म्हणजे काय कुत्रा आहे की नाही म्हणजे वैद्याचा कुत्रा हा ही छठी विभक्ती आली आणि आचार्यस्स सोपनम्मा आचार्याच्या शिडी पासून याचा अर्थ काय हा जो लागलेला हा पंचमी लागलेला ना विभक्ती पंचमी विभक्तीचे प्रत्यय लागलेले आहे सोपान पंचमी विभक्तीचा अर्थ काय होतो च्या पासून म्हणजे वैद्याचा वैद्याचा कुत्रा आचार्याच्या शिडीवरून पडतो असा त्याचा अर्थ झाला आलं लक्षात वैद्याचा कुत्रा आचार्याच्या शिडीवरून पडतो आता याच्यामध्ये चतुर्थी विभक्ती आहे प्रथमा विभक्ती आहे आणि पंचमी विभक्ती पण आहे पंचमी विभक्ती पण आहे म्हणून आचार्याचा कुत्रा आपला सॉरी वैद्याचा कुत्रा आचार्याच्या शिडीहून शिडीहून मी का म्हणतो पंचमी पंचमी विभक्ती लागले महा हक्क लागलेला आहे सोपान आणि पंचमी म्हणजे त्या शिडीचा आणि त्या कुत्र्याचा विरहच होतो की नाही ते एकमेकापासून दूर राहतात आता शेवटचं वाक्य आहे याचकस्स तारका रोदंती याचकस्स तारका रोदंती म्हणजे काय तारका म्हणजे काय
मुलगा मुले 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 याचकस्य धारका रोदती म्हणजे काय विकाराचे मुले रडतात अशा प्रकारे सर शंका विचारू का सर सर शंका विचारू का हा बोला हा बोला बोला सर याच्यामध्ये आता याचकस्य धारका रोदंती आहे रोदंती म्हणजे हे बहुवचन झालं ना म्हणजे पठम पुरुष बहुवचन अंती लागला मुले मुले असले मुले आणत आहेत ना तर मग तुम्ही क्रियापदाला विचारा ना कोण कोण रोदंती कोण रडते ओके एक मुलगा रडतोय का अनेक मुले रडतायत दारका दारका रोदंती ओके माझ्या माझ्या काय म्हणतात प्रिन्सिपल प्रमाणे चाललात ना तुम्हाला प्रश्नच उपस्थित होणार नाही एवढी गॅरंटी माझी ओके ओके लगेच रोदंती आहे क्रियापद तर धारक हा आलं लक्षात धारका आहे ठीक आहे पण ती मुले कोणाचे आहेत विकारायचे याचे कसं म्हणजे काय विकारायचे आहे सगळा खेळ कशावर चालतो प्रत्ययावरती चालतो प्रत्ययावर जसे टीव्ही मध्ये एक खेळ चालतो बघा एक टीव्ही मध्ये बालिका आहे रात्रीच खेळ चाले फक्त की नाही तुम्ही नाही बघत तसा आपला हा खेळ प्रत्ययावरती चाले हे लक्षात ठेवा हॅलो सर सर क्रियापद अनेक वचने असलं तर करता पण अनेक वचनेच होतो ना सर हो ना बरोबर आहे ना त्यात कुठे काही काही नाही थोडी म्हणतो तुम्हाला पण इथे याचे काचे दिले मग याचे कांची पाहिजे ना सर अहो एकाच भिकाऱ्याला अनेक मुलं असू शकतात ना इथे एकच भिकारी सांगितला याचे कस म्हणजे एकच भिकारी येतो आणि तारका म्हटलं म्हणजे मुले झाले मुले कोणाचे एका भिकाराचे मुले हॅलो सर त्याच हे आहे तुम्हाला असं म्हणायचंय की ते याचक जे आहे ते पण अनेक वचनामध्ये पाहिजे होतो पण तसं नाहीये करता याचक झालं करता आणि क्रियापदाचा कॉन्क्रीट एक करता धारक झाला ना करता आणि क्रिया कॉन्क्रीट पाहिजे ते एका वचनात धारक आहे याचक करता बोले तर रोदंती क्रियापद क्रियापद याचक करताना मुले करते मुले हे करते आहे रडण्याची क्रिया मुलं करतात धारक करत आहे आणि मग कर्म कर्म नाही त्याच्यात कर्म नाही कर्म नाही आहे कर्म ओळखतात कर्म काय लगेच ओळखता येतो आपल्याला कर्म जिथे टिंब नसलं तिथे काय म्हणतात त्याला कर्म नाही टिंब नसला तिथे कर्म नाही ना की कर्म टिंबाचा एक पण शब्द नाही त्याच्यामुळे इथे कर्म नाहीच आहे याचकस्य धारका म्हणजे भिकाऱ्याचे तू ही एकच एकाच वचनामध्ये भिकाऱ्याचे धारका अनेक वचनात झालं मुले रडतात रोदती रडतात आता इथे तुम्ही जर प्रश्न विचारला क्रियापदाला तर एक मिनिट धारका धारका आहे ना धारका रोदंती असं जर म्हटलं तर आपलं धारका करता येतो ना फक्त पुढे जोडलंय बुवा नाही का हा मुले रडतात हा मुले रडतात कोण रडतात
पण इथे आपण छठी विभक्ती शिकतोय, तर कोणाचे मुले रडतायत? भिकाऱ्याचे मुले रडतायत, आणि भिकारी हा एकच आहे म्हणून त्याला आपण एकच वचनामध्ये ठेवतो. डबल स प्रत्यय हा एकच वचनामधला आहे. या ठिकाणी कर्ता जो आहे तो धारका म्हणजे अनेक मुले आहेत, आणि ते अनेक मुले कोणाचे आहेत? त्या भिकाऱ्याचे आहेत. एका भिकाऱ्याचे येत आहेत ते मुलं, म्हणजे चतुर्थी आपलं छठी विभक्ती आहे. तुम्ही जर क्रियापदाला विचारलं नेहमीप्रमाणे कोण रडत, कोण रडत असं विचारल्यानंतर तुमच्या लक्षात येईल याचकस धारका म्हणजे याचे मुलं, भिकाऱ्याचे मुलं. अनेक भिकारी जर म्हणायचे असेल तर मग तुम्हाला याचकानं धारका म्हणजे अनेक भिकाऱ्यांचे मुले रडतात असं त्याचा अर्थ होईल. आलं का जाधव मॅडम, रत्नमाला जाधव मॅडम लक्षात? हो सर, मग मला तेच बोलायचं होतं, याचकानं लागलं पाहिजे ना सर, अनेक वचनी क्रियापद असलं तर. अहो ते आपल्यावरती डिपेंड आहे, तुम्हाला एका भिकाऱ्याचे रडवायचे आहेत का अनेक भिकाऱ्यांचे मुलं रडवायचे ते एकाचेच बरे सर, अनेकांचे नको एकाचे. आता मला मला एकाच भिकाऱ्याचे मुलं रडवायचे आहेत म्हणून मी तर वाक्य टाकलंय तुम्हाला. तुम्ही बळजबरीने अनेक भिकाऱ्यांचे मुलं का रडवताय? नाही आलं का लक्षात? सर त्यांना सांगा क्रियापदाचं फक्त कर्ताशी कॉन्क्रीट राहत ना. तुम्ही क्रियापदाला प्रश्न विचारा ना, कोण रडतय? मुले रडताय नाही, पण ते कोणाचे मुले आहेत? याचक असं तिथे दिलेलं ना, याचक अधिक डबल स, छठी विभक्तीचा एक वचनातला स तिथे जोडलेला आहे म्हणजे तो एकच बेकारी आहे ना. एकाच भिकाऱ्याला काय अनेक मुलं असू शकत नाही का? अनेक मुलांना अनेकच भिकारी पाहिजे असं नाही ना. आपण आपल्या पद्धतीने वाक्य बनवू शकतो. तुम्ही जे म्हणतात ना की याचकानं पाहिजे तसं नाही, तुम्ही याचकानं पण म्हणू शकता, पण मग त्याचा अर्थ तुम्हाला नीट सांगता आला पाहिजे की अनेक भिकाऱ्यांचे मुले रडतात म्हणजे ते पण वाक्य बरोबर होईल आणि हे पण वाक्य बरोबर आहे. तुम्ही जे सांगता ते वाक्य ते पण बरोबर आहे आणि मी जे दिलेलं वाक्य ते पण बरोबर आहे, फक्त त्याचा भाषांतर करताना कटाक्षाने नीट व्यवस्थित लक्ष द्यायचं. ओके, त्याच्यानंतर पुढची जी विभक्ती जी आहे ती आहे सप्तमी, म्हणजेच काय? अधिकरण. अधिकरण म्हणजेच काय? ह्या विभक्तीचा अर्थ काय होतो? जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं स्थान दर्शवायचं असेल, एखाद्या व्यक्तीचं स्थान दर्शवायचं असेल, एखाद्या वस्तूचं स्थान दर्शवायचं असेल, तर तुम्हाला सातवी विभक्ती म्हणजेच काय? सप्तमीची विभक्ती तुम्हाला वापरावी लागेल. सातव्या विभक्ती सप्तमी म्हणजे म्हणजेच काय? लोकेटिव्ह. एखाद्या काय म्हणता सप्तमी विभक्ती एखाद्या, हा नाही आपल्या बुक मध्ये दिलेलं आहे ना मॅडम. बुक मध्ये काय दिलेलं? क्रियेचा आधार, क्रियेचा आधार दर्शवण्यासाठी सप्तमी विभक्तीचा उपयोग होतो. बरोबर, हा एक भाग झाला. आणि दुसरा वाटला असं तुम्ही लिहून घ्या, वस्तू किंवा व्यक्तीचे स्थान दर्शवण्यासाठी म्हणजेच आधार, व्यक्ती किंवा वस्तू चे स्थान दर्शवण्यासाठी सप्तमी विभक्तीचा उपयोग होतो.
झालं लिहून हो सर व्यक्ती किंवा वस्तूचे स्थान दर्शवण्यासाठी सप्तमी विभक्तीचा उपयोग होतो. आता या सप्तमी विभक्ती कशी आहे, कुठे आहे, ते कसं ओळखणार, त्याच्या प्रत्ययावरनं ओळखणार. सप्तमी विभक्ती आहे हे तुम्ही कसं ओळखणार, त्या शब्दाला लागलेल्या प्रत्ययावरून. मग आता या सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत, आणि अनेक वचनामध्ये आहे येसू. हा हे आहे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय. आता हे प्रत्यय ज्या शब्दाला जोडले जातील तो शब्द सप्तमी विभक्तीमध्ये आहे असं आपण म्हणायचं, बरोबर की नाही. आता गेह हा शब्द जर मी घेतला, समजा गेह, त्याला सप्तमी विभक्तीचा एक वचनातला प्रत्यय ए मी जोडला ए, तर तो शब्द काय होईल, गेहे. मीम मी प्रत्यय जोडला तर तो शब्द काय होईल, गेहस्मिन. किंवा मी प्रत्यय जोडला तर तो शब्द होईल गेहम मी. आणि अनेक वचनातला येसू जर प्रत्यय जोडला गेह शब्दाला तर तो काय होईल, गे हे सू. मग आता याचा अर्थ काय झाला, मी तुम्हाला सांगितलं गे हे गे अस्मिन गे मी किंवा गे हे सू म्हणजे काय, गेह म्हणजे काय, घर, हे तुम्हाला माहिती आहे, गृह, घर. तर सप्तमी विभक्तीचा अर्थ काय होतो, आपण मी सांगितलं तुम्हाला, स्थान दर्शवतो. म्हणजे ते कसं दर्शवतो, स्थान च्या आत बाहेर किंवा च्या वर किंवा च्या खाली, असे चार प्रकारे स्थान सप्तमी विभक्ती दर्शवते, है की नाही. सप्तमी विभक्ती दर्शवते च्या आत च्या बाहेर, लिहून घ्या च्या वर. तसं मी तुम्हाला त्या पहिल्याच पेजवरती हे लिहून दिलेलं आहे, सप्तमीचा उपयोग अर्थ तुमच्या बुकमध्ये आहे, च्या आत च्या बाहेर च्या वर च्या खाली. तर मग गेहस्मिन या शब्दाचा अर्थ काय होईल, घराच्या आत किंवा घरात बरोबर, किंवा घराच्या वर पण होऊ शकतो किंवा घराच्या खाली पण होऊ शकतो, घरामध्ये घराबाहेर घरावर किंवा घराखाली, असा त्या पूर्ण शब्दाचा अर्थ होऊ शकतो. देह या शब्दाचा अर्थ काय होऊ शकतो, सप्तमी विभक्तीचे त्याचे प्रत्यय जोडल्यानंतर घरावर घराखाली किंवा घरामध्ये किंवा घराबाहेर. आणि अनेक घरांच्या बद्दल बोलायचं असेल मला, अनेक घरांच्या अनेक घर, तर तो शब्द काय होईल, गे हे सू. तो शब्द होईल गे हे सू, म्हणजेच काय, घरांच्या वर घरांच्या बाहेर किंवा घरांच्या खाली किंवा घरांच्या वर, असा त्याचा अर्थ होईल. आलं लक्षात. आता जर मी उदाहरण तुम्हाला घेतलं, बालको गेहे निसिदती, बालको गेहे निसिदती, असं जर मी उदाहरण घेतलं, आता याच्यामध्ये बालको लिहून घ्या वाटलं हे वाक्य, आता याच्यामध्ये दिलेलं नाही काय, हा बालको गेहे निसिदती. आता निसिद म्हणजे काय, बसणे, निषिद्ध म्हणजे बसणे, त्याला ती प्रत्यय लागला, तो झाला क्रियापद. बालक म्हणजे मुलगा, आणि गेहे गेह म्हणजे काय, घर. तर काय काय याचा हे होईल, बालको गेहे निषिद्धती.
बोला बोला मुलगा घरामध्ये बसतो. हा बोला बोला. हा बोला बोला. मुलगा घरामध्ये बसतो असं त्याचा अर्थ होईल. हा मुलगा घरामध्ये बसतो. ओके. हा नंतर दुसरं वाक्य आपल्या पुस्तकातच दिलंय बघा. इसी पब्बते वसती. इसी म्हणजे काय? ऋषी. पब्बत म्हणजे काय? पर्वत. आणि वसती म्हणजे वस म्हणजे काय? राहणे. वस म्हणजे काय? राहणे. ओके. इसी पब्बते वसती लिहून घ्या वाक्य. त्यांच्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे. इसीच्या ऐवजी आपण हा इकारांत शब्द आहे ना, तर त्याच्या ऐवजी आपण मनुष्य शब्द घेऊ. आपण अकारांत शब्द शिकतोय सध्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल असेल. मनुष्य पब्बते वसती. मनुष्य पब्बते वसती म्हणजेच काय? आता वसती म्हणजे काय? वस म्हणजे राहणे. मनुष्य पर्वतावर राहतो. पर्वतावर वर मनुष्य पर्वतावर राहतो. हा पब्बते. आता याच्यामध्ये पब्बते हे काय आहे? पब्बर वर म्हणजेच काय? पर्वत. हा त्याला ए हा प्रत्यय लागलेला आहे सप्तमी मधला. पब्बत अधिक ए म्हणजेच काय झालं? पब्बते. पब्बते म्हणजेच मनुष्य पर्वतावर राहतो किंवा मनुष्य पर्वतामध्ये राहतो असा पण त्याचा अर्थ होऊ शकतो. किंवा मनुष्य पर्वताखाली राहतो असंही त्याला म्हणता येईल. खाली राहतो म्हणजेच काय? पर्वताच्या पायथ्याशी असंही त्याचा अर्थ होऊ शकतो. त्यानंतर दुसरा वाक्य मी सांगतो. दुसरं वाक्य हा आपलं एक वाक्य तुमचं बघा. सकुनो उत्कस्मा आकाशे उड्डेती. याच्यामधलं ह्या शब्द या वाक्यामध्ये कोणता शब्द सप्तमी मध्ये आहे सांगा बरं? सप्तमी विभक्ती मध्ये कोणता शब्द? परत सांगायचं. सकुणा आकाश. हा सकुणो सकुणो वृक्षस्मा आकाशे उड्डती उड्डेती सॉरी उड्डेती. यामध्ये सप्तमीतील सप्तमी विभक्तीतील आपलं शब्द कोणता आहे? रोहित साहेब सांगा तुम्ही. बरोबर. ए प्रत्यय लागलेला आहे सप्तमी मधला. म्हणजेच काय? पक्षी झाडावरून आकाशामध्ये. त्याचं स्थान दर्शवतोय ना. पक्षाचं स्थान कशामध्ये येतो? आकाशामध्ये उडतो. असं. आता दुसरं वाक्य आहे. पक्षाचंच वाक्य आहे बघा. सकुणा रुक्खस्मिन निसिदंती. सकुणा रुक्खस्मिन निसिदंती. अनेक पक्षी आले.
पक्षी झाडावर बसतो. अनेक पक्षी झाडावर बसतो. झाडावर बसतात. अनेक पक्षी झाडांवर बसतात. अनेक पक्षी झाडांवर बसतात. झाडावर झाडांवर नाही. ते सकून आहे की सकुनो आहे मॅम सर? अनेक पक्षी झाडावर बसतात. हा सप्तमी विभक्ती एक म्हणजे एकाच झाडावर बस. एकाच झाडावर बस का? अनेक पक्षी एकाच झाडावर. परंतु तुम्हाला जर म्हणायचं असेल अनेक पक्षी अनेक झाडांवर बसतात असं जर म्हणायचं असेल तर तुम्हाला काय चेंज करावं लागेल? व्हेरी गुड. रुखेसू म्हणावं. कारण त्या रुखला तुम्हाला एक प्रत्यय अनेक वचनांचा जोडावा लागेल. ओके. आता मी आणखी एक वाक्य वाक्य देतो सप्तमी विभक्तीमधून. बुद्धो लिहून घ्या वाटलं सर. बुद्धो बुद्धो विहारेसु. बुद्धो विहारेसु. बुद्धो विहारेसु धम्मं देसेति. बाबा आता कोणीच बोलू नका. कोणीही बोलू नका. बुद्धो विहारेसु धम्मं देसेति. या ठिकाणी क्रांती लांडगे मॅडम आहेत. स्क्रीन वर क्रांती लांडगे मॅडम. हॅलो हॅलो हॅलो. हा क्रांती लांडगे मॅडम. हा सर बोला. आवाज येतोय माझा? हो सर येतोय. सांगू सर त्याच. हा मी हे जे वाक्य सांगितलं ना बुद्धो सर सांगू याच व्याकरण. हो सांगा. मी वाट बघतोय. सांगा सांगा. हो बुद्ध याला एक वचन लागलंय. पठमा एक वचन मध्ये बुद्धो विहरेसु याला अनेक वचन लागलंय. सप्तमी मधलं एसु विहरेसु धम्मंग हे कर्म आहे त्याला पठमा लागलंय द्वितीयच. आणि देसेती हे वर्तमान काळातलं एक वचन आहे. काय ते एक वचन? देसेती वर्तमान काळातलं. हो पण ते काय आहे? क्रियापद आहे का कर्म आहे? देसेती हे क्रियापद आहे. क्रियापद आहे. धम्मंग हे कर्म आहे. आणि बुद्ध हे कर्ता आहे. बुद्ध विहारातून धम्म देतात. बुद्ध विहारामध्ये धम्म देतात.
विहारांमध्ये अनेक वचनामध्ये अनेक विहार अनेक विहार अनेक विहारांमध्ये बुद्ध अनेक विहारांमध्ये तुम्ही कसं काय विहारा काय म्हणते तुम्ही मला ते पंचमीच पटकन झालं. अच्छा असं नाही ना, मी आता तुम्हाला येसू लागलं नाही नाही सर आहे लक्ष सर आवाज डबल डबल येतो. हा माझा आवाज इतकं होतोय काय कोणाचं तरी डबल नंबर राजरत्नोके अशा प्रकारे आपण सर थांबून घ्यायचं का डबल आवाज काय हो ना खूप प्रॉब्लेम होतोय थांबायचं का ते राजरत्न कोण आहेत ना त्यांचा व्हॉइस कंटिन्यू चालू आहे त्यामुळे डबल आवाज येतो नाही आतापर्यंत येत नव्हता आवाज. हा आता बंद झाला सर सगळ्यांचे माईक म्यूट करा बरं सर आता तुमचा आवाज व्यवस्थित आला. हा आता येतोय माझा नाही तर मला पण इको होत होता. तर अशा प्रकारे आपण अकारांत शब्द बुद्ध शब्द घेऊन त्याचे सगळे विभक्ती जे आहेत प्रथमा विभक्ती पासून तर सप्तमी विभक्तीपर्यंत जे प्रत्यय एक वचन आणि बहुवचनातील प्रत्यय आपण बघितले हे तुमच्या लक्षात आलं का? हो सर. अकारांत शब्द बुद्ध शब्द आपण घेतला ह्या बुद्ध शब्दाचे ज्या विभक्ती जे आहे म्हणजे हा एकच बुद्ध शब्द आपण कशामध्ये कशामध्ये आपण हे केलेलं आहे सात विभक्तीमध्ये आपण त्याला डिवाइड केलेलं आहे प्रथमापासून सप्तमी पर्यंत आणि त्याचे आपण प्रत्यय बघितलेले. बघा बुद्ध म्हटलं ना तर बुद्धो बुद्धा बुद्धं बुद्धे बुद्धेन बुद्धेही बुद्धेभी नंतर बुद्धस बुद्धाय नंतर बुद्धानं नंतर बुद्धा बुद्धस्मा बुद्धम्मा बुद्धेही बुद्धेभी नंतर बुद्धस बुद्धानं नंतर बुद्धे बुद्धस्मिन बुद्धमीम आणि बुद्धेसु हा एकच बुद्ध शब्द पण त्याला आपण एक वचन अनेक वचनाचे प्रत्यय आपण त्याला मागून जोडले त्या शब्दाच्या मागून जोडले आणि त्या बुद्ध शब्द त्याचे कसे अर्थ बदलत गेले बघा म्हणजे विभक्तीने आणि प्रत्ययाने काय होतं एकच शब्द जो असतो नाम त्याचे वेगवेगळे अर्थ बदलतात. म्हणजे बुद्ध म्हटलं तर कर्ता होतो पण तेच जर समजा बुद्धेसू जर मी म्हटलं तर लगेच त्याचा अर्थ बदलतो काय होतो बुद्धामध्ये किंवा बुद्धावर है की नाही असा अर्थ होतो. तर हे सगळं जे गणित जे आहे हे लक्षात आल्यानंतर कुठेही तुम्हाला पुढे पाली भाषेमध्ये अडचण येणार नाही. अशा प्रकारे अकारांत शब्द जे आहेत अकारांत शब्दाचे प्रत्येक कोणते आहेत आता मी स्क्रीन शेअर करतो थोडक्यात आणि ते तुम्हाला लिहून दाखवतो म्हणजे आपण पुढच्या वेळेला जाऊया.
आलं तुमच्या स्क्रीनवरती व्हाईट बोर्ड आला? हो सर, हो सर. हा बघा, आता आपण अकारांत जो शब्द जो आहे अकारांत, शब्द काय घेतला आपण? बुद्ध. ओके, तर ह्या बुद्ध शब्दाचे जे प्रत्यय जे आहेत ते कोणकोणते आहेत? पहिला प्रत्यय जो आहे प्रथमा विभक्ती, ओ, नुसते मी प्रत्यय लिहितो इथे, हा, नंतर आ, नंतर अंग, नंतर ए, नंतर काय ए न, नंतर अनेक वचनामध्ये ए ही, ए भी, ए भी, ए. हा, तुम्ही मला सांगितलं तरी चालेल. नंतर पुढे काय? स, स ला स. आय, स आणि आय, आय, स. आनंद, 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 आ, आ, स्मा, आ, मा, मा, स्मा, हा. आणि इकडे एही, ए भी, एही, ए भी, ए भी. नंतर स, स ला स. नंतर आनंद, आनंद, आनंद. नंतर ए, ए, मी, 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 स्मिंग, 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 एसु, येशू. हे जे प्रत्यय जे आहेत हे तुमचे काय पाठ झाले पाहिजे, सगळे पाठ पाहिजे एकदम, तरच ते तुम्हाला बहुवचन. ओके, तरच ते तुम्हाला अकारांत शब्दांचे जे काही जे आहेत प्रत्यय आपलं अर्थ ते तुम्हाला सांगता येईल. तर याच्या पुढचा जो शब्द जो आहे मुनी, मुनी शब्द आहे बघा. आता आपला तुम्ही परत पेज नंबर काढा, सुरुवातीचाच 79 नंबर एकोण, हा 79, 79. पुढचा स्वर जो आहे तो कोणता आहे? मुनी. पुढचा शब्द जो आहे तो आहे इकारांत शब्द, कारण का की हा शब्द उच्चारल्यानंतर ई स्वराचा उच्चार होतो म्हणून त्याला इकारांत शब्द म्हटलेला आहे. अंत, ई आकार अंत असा. ओके, इकारांत शब्द. तर त्याचे जे प्रत्यय जसे आहेत, जसे की आपण आता बघितले बघा, पेज नंबर 82 वरती मी दिलेले आहेत बघा तुम्हाला हे सगळे प्रिंट मध्ये. 82 नंबरचा पेज काढा, त्याच्यावरती बुद्ध शब्दाचे प्रत्यय दिलेले आहेत, एक वचन, बहुवचन, आणि त्या प्रत्ययाला तो शब्द जोडून सुद्धा दिलेला आहे. बुद्धो, बुद्धा, बुद्धं, बुद्धे, बुद्धेन, आणि त्या खाली आकारांत पुल्लिंग शब्द पण अनेक दिलेले आहेत. बुद्ध, मनुष्य, पुरुष, कस्सक, ब्राह्मण, पुत्र, मातुल वगैरे सगळे शब्द जे आहेत हे अकारांत शब्द आहेत. हा एक सेट झाला. त्याच्या पुढचा जो शब्द जो आहे इकारांत स्वर जो आहे ई, तर त्याचे जे आहेत, तर पेज नंबर वरती 85 वरती बघा, 85 बघितला पेज नंबर 85, 7.2.2 इकारांत पुल्लिंग शब्द काय दिलेला आहे? मुनी, बरोबर, मुनी. तर त्याचे जे प्रत्यय जे आहेत ते ह्या या रकान्यामध्ये दिलेले आहेत. सापडला का तुम्हाला तो रकाना? हो सर. हॅलो, हा सापडला, सापडला. तर त्याच्यामध्ये
प्रथमा विभक्ती इकारांत जर शब्द असला तर प्रथमा विभक्तीमध्ये तो शब्द जसा आहे तसाच तो करता राहतो, त्याला कुठला प्रत्यय लागत नाही। म्हणजे या ठिकाणी मुनी शब्द दिला आहे तर तो प्रथमा विभक्ती एक वचनामध्ये करता म्हणून तो मुनीच राहतो। जसं बुद्धाला आपण ओ लावला तसे इथे काही लागत नाही प्रत्यय, इथे इकारांत शब्दाच्या मध्ये जो जसा आहे तसाच तो जोडला जातो। म्हणजेच काय, मुनी जसा आहे तसा शब्द ठेवलेला आहे। नंतर बहुवचनामध्ये काय होतं बघा, बहुवचनामध्ये हा मुनी शब्द जो आहे हा ह्रस्व आहे, ह्रस्व वेलांटी आहे बघा त्याला, है ना, पहिली वेलांटी। परंतु अनेक वचनामध्ये जर तुम्हाला मुनी दास जर दाखवायचा असेल तर त्याची वेलांटी तुम्हाला दीर्घ करावी लागते। म्हणजे दीर्घ जर मुनी तुम्ही जर लिहिला तर त्याचा अर्थ असा होतो की अनेक अनेक काय मुनी, अनेक मुनी असा जर तुम्ही मुनी लिहिला तो काय झाला, एक मुनी। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही मुनी लिहिला दीर्घ तर ते अनेक वचनामध्ये जाणार, म्हणजे हे अनेक मुनी झाले, अनेक मुनी, अनेक मुनी असं जातो। आणि दुसऱ्या पद्धतीने यो सुद्धा त्याला जोडला जातो, म्हणजे मू हा नी जो आहे ना त्यातला ई गायब होतो, त्याचा फक्त न राहतो आणि त्याला यो प्रत्यय जोडला जातो। यो यो य यज्ञाचा म्हणा किंवा मुन यो, ओके। म्हणजे एक वचनामध्ये मुनी, अनेक वचनामध्ये दीर्घ मुनी आणि मुनयो, मुनयो म्हणजे काय, अनेक मुनी, ओके। हे प्रथमा विभक्ती। द्वितीय विभक्तीमध्ये काय होत, नेहमीप्रमाणे जसा अकारांत याच्यामध्ये अंग आहे तसा याच्यामध्ये सुद्धा अंग प्रत्यय आहे द्वितीय विभक्ती। आणि द्वितीय विभक्ती अनेक वचनामध्ये मुनयो आणि मुनी हे जसे आहेत तसेच राहतात, मुनयो आणि मुनी हे जसे आहे तसेच। फक्त काय होतं, एक वचनामध्ये अंग प्रत्यय लागतो, म्हणजेच काय, मुनी। मुनी त्याच्यामध्ये दिलेलं बघा, त्या रकान्यामध्ये मुनी मुनयो आणि मुनी मुनी मुनयो असं दिलेलं आहे बघा। नंतर तृतीय विभक्तीमध्ये आता तृतीय विभक्तीमध्ये प्रत्यय आहे ना, अनेक वचनामध्ये आहे ए ही ए भी, इथे काय बदल झाला, फक्त इकारांत शब्दामध्ये तृतीयाचा काय होता, ए न होता, परंतु इथे इकारांत शब्दाच्या मध्ये तृतीयाचा प्रत्यय काय आलाय, ना आलाय, ना। ना जर ह्या मुनीला जोडला तर काय होईल, मुनीना, म्हणजेच काय, मुनीच्या द्वारे, मुनीच्या मार्फत। इथे मुनी जर अंग जोडला तर मुनी, म्हणजेच काय होईल, मुनीला। आणि इथे मुनयो आणि असा पर्यायचा मुनी म्हटलं तर काय होईल, अनेक मुनींना असा अर्थ होईल। आता चतुर्थी मध्ये बघा काय प्रत्यय आहेत इकारांत शब्दाचे, नो आणि अस, स आणि नो। आणि अनेक वचनामध्ये नंग नुसता नंग आहे, आता नाही आता इथे चतुर्थी विभक्तीमध्ये
काळातले शब्द आपण बघतोय तर स आणि न आणि हा अनेक वचनामध्ये नन. त्यानंतर पंचमीमध्ये ना आणि स्मा आणि इथे परत बरोबर. तेथे एही आणि ए बी तो अकारांत मध्ये आहे बरोबर. तर इथे खोडून टाकेल ही आणि ओके. पंचमी झाली. आता छठी मध्ये काय आहे? छठी मध्ये नो आणि स आणि इथे काय आहे? क्वेश्चन आहे. सप्तमी मध्ये काय आहे? स्मी आणि मी पण यायला पाहिजे सर. स्मी आणि मी पण यायला पाहिजे म्हणून. स्मी स्मी तर आहे त्यातले पण मी पण यायला पाहिजे असं मला वाटतंय. कारण पुढे मुनी स्मी आणि मुनी मी लिहिलेलं आहे. हा ते टायपिंग मध्ये मी राहून गेलेला आहे. परंतु मी टाकायचं लावून इकडच्या रकान्यामध्ये मी ऍड करायचं दिलेला आहे. तो मुनी मी दिलेला आहे. हो तो इथे टाईप करणार आहे ते राहून गेला. आणि अनेक वचनामध्ये काय आहे? सु 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 आहे. तर हे झाले मुनी शब्दाचे प्रत्यय. इकारांत शब्दाचे प्रत्यय. हा मुनी शब्द काय? इकारांत असल्यामुळे त्याचे प्रत्यय वेगळे आहेत. मुनी मुनयो मुनी अंग मुनयो मुनी ना एही. अरे इथे पण आपण चुकलो आहोत. कोणाच्याच लक्षात नाही आलं का? मुनी ही मुनी एही इथे पण चुकलो आहोत आपण. कुठे? इथे पण आपण ही बी ही आणि बी सप्तमी अनेक वचन. मी चुकलो तर तुम्ही सांगायला पाहिजे ना सर. पंचमीला सांगितलं. मी चुकलो की तुम्ही तुम्ही सांगायचं मला. ओके ओके. ना ही बी स नो स नंतर हा नो ओके नंतर नंग नंग. अनेक वचनामध्ये नास मा मा ही भी आणि नो स नंग स्मी मी सु. आता पाली भाषेमध्ये फक्त मुनी जो आहे हा एकच शब्द आहे का? इकारांत अनेक शब्द आहे. अनेक शब्द आहेत. तर ते शब्द इथे खाली दिलेले आहेत. बघा पेज नंबर 85 ला दिलेले आहेत. किती दिलेले आहेत बघा. मुनी इसी कवी हरी भूपती पती गहपती अधिपती अतिथी व्याधी आणि विही. हे एवढे शब्द सगळे काय आहेत? इकारांत आहेत. हे सगळे शब्द जे आहेत सगळे इकारांत आहेत. तर ह्या शब्दांना हे प्रत्यय जोडल्यानंतर जसा आपण बुद्ध अकारांत शब्दाचे विभक्तीचे अर्थ आपण केले त्याचप्रमाणे ह्या मुनी शब्दाचे सुद्धा होतात.
किंवा होतील. उदाहरणार्थ आपण जर म्हटलं मुनी प्रथमा विभक्ती मुनी करता, म्हणजेच काय मुनी काय करतोय क्रिया करतो. ओके मुनी दीर्घ म्हटला आणि मुनयो जर म्हटला तर काय होईल अनेक मुनी जे आहेत काय करतात क्रिया करतायत. त्यानंतर जर मी मुनिंग म्हटलं तर ते काय येईल द्वितीय विभक्ती एकवचन, म्हणजेच त्याचा अर्थ काय होईल मुनीला. आणि तेच जर मुनयो मुनी जर म्हटलं अनेक वचनामध्ये तर अनेक मुनींना असा त्याचा अर्थ होईल. तिसरी विभक्ती आहे ना, मी जर त्याला ना जोडला तर काय होईल मुनीना, म्हणजेच काय मुनीच्या द्वारे किंवा मुनीं मार्फत तृतीया विभक्ती करण. विभक्तीचा अर्थ सगळीकडे सारखाच राहील, फक्त प्रत्यय बदलतात हे लक्षात घ्या. नंतर अनेक वचनामध्ये काय होईल मुनी ही मुनी भी, म्हणजे अनेक मुनींद्वारे अनेक मुनी पंचमी मुनिस किंवा मुनीन असं जर म्हटलं तर काय मुनी पासून किंवा मुनी तून किंवा मुनी पासून, म्हणजे विरह पंचमी विभक्ती. आणि मुनी नंग जर म्हटलं तर काय होईल, आणि इथे पण काहीतरी चुकलंय आपलं पंचमीच्या ठिकाणी, चतुर्थी आहे ती चतुर्थी सॉरी स आणि नो हे काय आहे चतुर्थी आहे, म्हणजेच काय मुनीच्या करिता किंवा मुनीच्या साठी मुनिस मुनी नो मुनीच्या साठी मुनी करिता. आणि इथे अनेक क्वेश्चनामध्ये मुनींच्या साठी किंवा मुनींच्या करिता. नंतर पंचमी मुनीना मुनिमा मुनिस्मा मुनी ही मुनी भी, म्हणजेच मुनींपासून मुनीपासून आणि मुनींपासून. नो स नंग छठी विभक्ती मुनीनो मुनिस, म्हणजेच काय मुनीचे मुनीचा मुनीची. इथे नंग म्हणजे अनेक मुनींचे असा अर्थ होईल, हा नंग प्रत्यय मुनी मुनीला जोडल्यानंतर. नंतर सप्तमी विभक्ती मुनिस्मी मुनिमी मुनिसु, म्हणजेच काय मुनीच्या वर मुनीच्या खाली मुनीच्या आत मुनीच्या बाहेर. आणि सू जर लावला मुनीसु तर काय होईल मुनीच्या आत मुनीच्या बाहेर मुनीच्या वर मुनीच्या खाली असे त्याचे अर्थ होतील. तर हे जे अर्थ दिलेले आहेत तुम्ही ट्राय करायचा त्याचा अर्थ लिहायचा. ओके आणि त्याच्या खाली जे दिलेले प्रथमा विभक्ती द्वितीया विभक्ती तृतीया विभक्ती चतुर्थी पंचमी छठी आणि यातले जे वाक्य जे दिलेले आहे ते वाक्य तुम्ही ट्राय करा, घरी वाचा, त्याच्यातला क्रियापद ओळखा, त्याच्यातला कर्म ओळखा आणि कर्ता ओळखा. किंवा द्वितीय विभक्तीमध्ये तृतीय विभक्तीमध्ये असा तुम्हाला हा आता घरी गृहपाठ काय वाचायचं आहे पेज नंबर 85 ते 7 सगळे उदाहरणासहित तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याचा आता आपण याचा आता पुढचा क्लास आज कोण बुधवार आहे का मंगळवार आज मंगळवार पुढच्या वार आज मंगळवार आहे ना. तर आपण हा मग आपण शुक्रवारला हा मुनी शब्द परत आपण रिपीट करू आणि त्याच्या पुढचा जो भिक्खू शब्द आहे तो आपण घेऊ, त्याचा आपण अभ्यास करू. ओके तर मुनी शब्दाचा तुम्हाला गृहपाठ आहे पुस्तकामध्ये, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, उदाहरणं दिलेले आहेत, शब्द दिलेले आहेत, त्याचा काय काय अर्थ होतो विभक्तीचा काय काय अर्थ होतो तो सुद्धा दिलेला आहे, ते उदाहरण देऊन त्याच्यातले मराठीतून अनुवाद पण दिलेला आहे. तर तुम्ही हा सेल्फ स्टडी करायचा आहे,
गुरुवार शुक्रवारला हा परत आपण त्याचं रिव्हिजन घेऊ आणि पुढचा भिक्खू शब्द घेऊ. ओके, आणि नंतर मग शनिवार. तर अशा पद्धतीने आजचा हा आपला क्लास आपण अकारांत आणि इकारांत शब्द जो आहे तो आपण बघितला आहे. तर याच्यामध्ये कोणाला काही अडचण किंवा काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि परीक्षेच्या बाबतीमध्ये मी सविस्तर पोस्ट टाकलेली आहे सगळ्यांना, तर त्या अनुषंगाने तुम्ही सर्वजण अभ्यास करा. आपल्याला फेब्रुवारीच्या 5 तारखेपर्यंत आपल्याला सगळा पोर्शन आपल्याला संपवायचा आहे. तर तुम्ही सुद्धा थोडासा आता दिवस वैरायचे आहे, रात्र पण वैरायचे आहे, तर थोडा जास्त अभ्यास करायचा. आपलं सेमिस्टर आपलं लेट सुरू झालं ना, आपलं परमिशन जरा लेट मिळाली क्लासेस सुरू करायला, आणि अचानक हे परीक्षेचं ऍक्च्युली प्रयत्न माझा चालू आहे फेब्रुवारीच्या एंडला परीक्षा घेण्याची. परंतु आपले व्हाईस चान्सलर आहे, त्यांनी ती मान्यता दिली पाहिजे. परंतु मी रिक्वेस्ट केलेली आजच, तर ते समजा फेब्रुवारीच्या एंडला जर झाले तर मग फारच छान, मग इझी गोईंग मध्ये जाईल. नाहीतर मग आपल्याला सगळ्यांना जास्त श्रम घ्यावं लागतील कमी दिवसामध्ये. बरं, आजच्या क्लासमध्ये कोणाला काही अडचण समजलं नाही वगैरे काही? हॅलो सर, काही प्रश्न? हा हॅलो, हा बोला सर. हा बोला मॅडम. इकारांत शब्दांमध्ये प्रथम विभक्तीतील वाक्यामध्ये तिसऱ्या नंबरचं वाक्य आहे कपयो धावंती, मग ते बहुवचन मध्ये आलंय तर एक वचन मध्ये कसं होईल? काय काय कुठल्या याच्यात तृतीय विभक्तीमध्ये? प्रथम विभक्तीमधील वाक्य इकारांत शब्द. हा ते कपयो धावंती आहे. हा बरोबर आहे. मग एक वचन मध्ये कसं होईल? कशाला एक वचनामध्ये पाहिजे? तुम्हाला अनेक वचनामध्येच दिलेलं आहे ते वाक्य. सर इकारांत शब्दामध्ये आहे तर मग ते जस मुनी आहे तर त्याच प्रथमा विभक्तीतील एक वचन आणि बहुवचनात असे दोन्ही प्रकारचे उदाहरण दिलेले आहे तुम्हाला. तर मुनी भुंजती हे एक वचनातलं वाक्य. हा मुनी भुंजती हे एक वचनातलं आहे. दीप्ती सयती हे एक वचनामध्ये आहे. आणि कपयो धावंती हे अनेक वचनामध्ये आहे. जसं मुनयो इथे झालंय ना, तर मुनीचा ई गायब झालाय, नुसता मुन राहिला आणि त्याला यो जोडला अनेक वचनामध्ये. तसा ईसयो पण आहे सर, ईसयो शेवटचं त्याच्यामध्ये ईसयो छिंदंती. तसा हा कपी म्हणजे पाकड, त्याचा ई काढला तर कप झाला आणि त्याला यो जोडला म्हणजे अनेक वचनामध्ये तो करता झाला. कपयो म्हणजे अनेक माकडे. धावंती म्हणजे क्रियापद काय आहे? धावंती म्हणजे धावतात, अनेक माकडे धावतात. तर हे प्रथमा विभक्तीतील जे वाक्य जे आहे आपले सॉरी कपी हा, तर हे प्रथमा विभक्तीतील एक वचन आणि अनेक वचनातले हे वाक्य आहे. तर कपयो धावंती हे अनेक वचनातलं वाक्य आहे. तुम्हाला शंका कसली आहे? म्हणजे काय याच्यामध्ये काय काय पाहिजे होतं असं तुम्हाला म्हणायचं? नाही सर, मला एक वचन करायचं सर. एक वचन एक वचनामध्ये म्हणजे माकडे वचनामध्ये करायचं तर माकड धावतो असं म्हणायचं ना तुम्हाला? हा असं म्हणायचंय का? तुम्ही किती सोपं आहे ते. माकडाला धावायला काय लागतं? कपी धावती झाला, कपी धावती म्हणजे माकड धावतो म्हणजे कपी होणार.
हा कपी होणार, परंतु तो कपी पहिली वेलांची, पहिली वेलांची रस्व कपी धावती. हा बरोबर, छान प्रश्न विचारला. म्हणजे तुम्हाला तुम्ही हे सुद्धा प्रयत्न केला पाहिजे, अनेक वचनातलं वाक्य एक वचनात करता आलं पाहिजे, एक वचनातलं वाक्य अनेक वचनामध्ये करता आलं पाहिजे. तुम्ही आता माझं जर समजा अकरांत मी जे तुम्हाला शिकवलं बुद्ध शब्द त्याचे उदाहरण दिले, तुम्ही जर ते नीट समजले असाल आणि जर नीट अभ्यास केला असाल तर तुम्हाला मुनी शब्द घरी बसल्या वाचून सुद्धा तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने तो करू शकता. फक्त तुम्ही अभ्यास एक दिवस तुम्हाला दिलेला आहे, दोन दिवस, तो तुम्ही करू शकता. पुस्तकामध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत, फक्त पुस्तक तुम्ही वाचा. आणि काही अडचण आली तर मला विचारा, तसं मी डिटेल मध्ये घेतोच आहे. अजून कोणाला काही प्रश्न? जसे आकारांचे आपण वाक्य बनवले तसे आपण मुनी शब्दाची, विकारण शब्दाचे पण आपण वाक्य बनवू शकतो आणि बनवायचे आपल्याला. ते दिलेलेच आहे बघा, मी ग्रुप मध्ये सगळे दिलेले आहे, विभक्ती वाईज दिलेले आहे. काही डिफिकल्टी अजून कोणाला काही?